तेव्हाचे आमचे सोबत असलेले माननीय उद्धव ठाकरेजी यांनी संभाजीनगरला जाऊन सभा घेतली आणि त्या ठिकाणी हा महामार्ग होऊ शकत नाही, आम्ही होऊ देणार नाही, एक इंच जमीन देणार नाही अशा प्रकारचं सांगितलं। माननीय ज्येष्ठ नेते पवारसाहेब यांनी नगर जिल्ह्यातच बैठक घेतली, या ठिकाणी सांगितलं की हे शक्य नाही, हे करता येणार नाही। पण आमच्या शिंदे साहेबांनी ज्या गावामध्ये यांनी जाऊन पहिल्यांदा सभा घेऊन सांगितलं की आम्ही हा मार्ग होऊ देणार नाही, सगळ्यात पहिल्यांदा त्याच संपूर्ण गावाच्या जमिनीचे लोकांकडनं राजीनामे, म्हणजे लोकांनी आम्ही जमीन द्यायला तयार आहोत अशा प्रकारचे पत्र जमा केले आणि स्वतः एकनाथराव शिंदेजी त्या गावात गेले आणि तिथे पहिली रजिस्ट्री आम्ही केली। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये लँड एक्विजिशनचा नवीन कायदा आपण तयार केला आणि न भूतो अशा प्रकारचं लँड एक्विजिशनचा दर हा त्या ठिकाणी आपण दिला। खरं म्हणजे मला आठवण करून दिली पाहिजे की अनेक लोकांनी याला विरोध केला, तेव्हाचे आमचे सोबत असलेले माननीय उद्धव ठाकरेजी यांनी संभाजीनगरला जाऊन सभा घेतली आणि त्या ठिकाणी हा महामार्ग होऊ शकत नाही, आम्ही होऊ देणार नाही, एक इंच जमीन देणार नाही अशा प्रकारचं सांगितलं। माननीय ज्येष्ठ नेते पवारसाहेब यांनी नगर जिल्ह्यातच बैठक घेतली, या ठिकाणी सांगितलं की हे शक्य नाही, हे करता येणार नाही। पण आमच्या शिंदे साहेबांनी ज्या गावामध्ये यांनी जाऊन पहिल्यांदा सभा घेऊन सांगितलं की आम्ही हा मार्ग होऊ देणार नाही, सगळ्यात पहिल्यांदा त्याच संपूर्ण गावाच्या जमिनीचे लोकांकडनं राजीनामे, म्हणजे लोकांनी आम्ही जमीन द्यायला तयार आहोत अशा प्रकारचे पत्र जमा केले आणि स्वतः एकनाथराव शिंदेजी त्या गावात गेले आणि तिथे पहिली रजिस्ट्री आम्ही केली, अख्ख्या गावांनी रजिस्ट्री केली आणि संपूर्ण गावांनी सांगितलं आम्ही जमीन देतोय आणि सगळ्यांनी जमीन दिली आणि मग पटापटा सगळे लोक जमीन द्यायला लागले। देशातला रेकॉर्ड आहे, 701 किलोमीटरचा महामार्ग, संपूर्ण ग्रीनफील्ड महामार्ग, या महामार्गाची जमीन 9 महिन्यामध्ये एक्वायर करण्याचं काम हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण करून दाखवलं। आणि मी उल्लेख करीन मोपलवारांचा, मी उल्लेख करीन त्यांच्यासोबतची जी टीम आहे, गायकवाड असतील किंवा इतर सगळे लोक, आज अनेक लोक त्यातले नाही आहेत, ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, ती सगळी मंडळी असतील किंवा आताचे आपले मुख्य सचिव सौनिक साहेब हे ज्यावेळी आपल्या फायनान्स विभागाचे सचिव झाले किंवा पीडब्ल्यूडीचे सचिव म्हणून, या सगळ्या लोकांनी प्रचंड त्याच्यामध्ये मेहनत केली। प्रवीण परदेशी होते, त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि त्यातनं ही जमीन आपण एक्वायर करू शकलो आणि या महामार्गाचं काम आपण सुरू करू शकलो। त्यामुळे मला अनेक आमदार, ज्यावेळेस आपण शिंदेसाहेब माननीय पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं, अनेक विरोधी पक्षाचे आमदार मला भेटले आणि ते म्हणाले आम्हाला खरंच वाटलं नव्हतं, आम्हाला असं वाटायचं की तुम्ही आपलं ठोकताय, तुम्ही आपलं सांगताय, तुम्ही भाषणं करताय, पण 15-20 वर्ष तरी हा महामार्ग काही होऊ शकत नाही। पण तो महामार्ग झाला, पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं आणि आज दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। मी विशेष आभार या ठिकाणी मानेन शिर्डी आणि कोपरगावच्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचे की ज्यांनी प्रचंड या ठिकाणी आम्हाला साथ दिली आणि त्यामुळे हा महामार्ग तयार झाला। आणि विशेषतः आमचे धोत्रा या भागातले जे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो की पहिलं नवनगर माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला यांचंच करावं लागेल, कारण पहिल्या दिवशीपासून जमीन घेऊन तयार आहेत,
करी नवनगर करा करता म्हणून सांगा, तुमच्या सगळ्या अडचणी आता मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही दूर करू आणि पहिलं नवनगर हे तुमचं या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करण्याचं काम हे निश्चितपणे होईल, हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो।